तर एनसीपीचे जे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत त्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच धमक्या देण्यात आलेल्या आहेत. एनसीपी नेत्यांच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या गेल्याचं समोर येत आहे. वायबी समोर निघून जाण्यासाठी हा दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यापासून वायबी चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे. मात्र याच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचं समजत आहे. वायबी चव्हाण सेंटर समोरून कार्यकर्त्यांनी निघून जाण्यासाठी हा दबाव टाकला जात असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. गेल्या 2 दिवसांपासून शरद पवारांच्या समर्थनार्थ राज्यभरातून कार्यकर्त्यांनी वायबी चव्हाण सेंटरवर एकच गर्दी केली आहे. शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरच मागे फिरणार असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे. मात्र आता याच आंदोलकांना राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी निघून जाण्यासाठी दबाव टाकला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलेला आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विनोद राठोड यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, खरं तर पाहायला गेलं तर ज्या दिवसापासून राजीनामा नाट्य सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते वायबी या ठिकाणाहून निघण्यास तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मात्र त्यांनाच अनेक नेत्यांकडून त्या ठिकाणी दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे. काय नेमकं त्या ठिकाणी घडत आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मात्र कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले. जे शरद पवार यांच्या बाजूने अनेक कार्यकर्त्यांनी वायबी चव्हाण येथे 2 दिवसापासून आंदोलन करत आहे, परंतु दुसरीकडे जे आंदोलनकर्ते कार्यकर्ते आहेत त्याच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना काही वरिष्ठ नेत्यांकडून फोन करून कशाला तुम्ही आंदोलन करता, कशाला या ठिकाणी बसता, शरद पवार यांच्या पाठीमागे उभं राहू नका, अशा प्रकारचे थेट धमकीचे फोन त्या ठिकाणी केले जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आणि खास करून कार्यकर्त्यांमध्ये याबाबतची चर्चा आहे. जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांना धमकीचे फोन आले आहेत, दम देण्यात आला असल्याचंही बोललं जात आहे. कार्यकर्ते मात्र यामध्ये संभ्रमात आहेत की असे जे वरिष्ठ नेते शरद पवार यांचे बोट पकडून राजकारणात आले आता तेच नेते शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहू नका आणि त्यांच्या बाबत आंदोलन करू नका, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गोंधळ होता कामा नये अशी भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते नक्कीच म्हणजे